नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद, ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत करतो आहे. चला तर आज आपण एक नवीन जाहिरात पाहणार आहोत. जाहिरात आहे डॉक्टर या फील्डशी, कस्तुरबा हेल्थ सोसायटीज, कस्तुरबा नर्सिंग कॉलेज, सेवाग्राम, ॲट पोस्ट सेवाग्राम, डिस्ट्रिक्ट गडचिरोली यांची ही जाहिरात आहे. ती जाहिरात आपण सविस्तर पाहूया. बघा, हार्ड कॉपीज ऑफ ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड ऑन प्लेन पेपर अलॉंग विथ ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट्स फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट फॉर द फॉलोइंग पोस्ट्स. बघा, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक ऑप्लिकेशन्स तुम्हाला फिलअप करायचं आहे, हार्ड कॉपी काढायची आहे. त्यानंतर तुमचे जेवढे काही झेरॉक्स आहेत ते झेरॉक्स जोडायचे आहे ऑप्लिकेशन्सला. आणि एक प्लेन पेपरवर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स जोडता, जे काही तुमची इलिजिबिलिटी आहे, पात्रता आहे, त्या पात्रतेला अनुसरून जेवढे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे त्या प्लेन पेपरवर सगळं तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यानंतर बघा, आता आपण पोस्ट पाहूया, कोणकोणते पोस्ट आहे, त्यानंतर सब्जेक्ट काय आहे आणि टोटल पोस्ट काय आणि कॅटेगरीज काय आहे त्याची सविस्तर माहिती आपण या पेजमध्ये पाहूया. पहिला आहे प्रोफेसर. प्रोफेसरमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टनुसार त्यांची पोस्ट भरणार आहे. आता मी जे वाचणार आहे त्यापैकी कुठल्याही प्रकारच्या सब्जेक्ट घेऊन, एखादा विषय घेऊन समजा आपली अर्हता पूर्ण झाली असेल तर त्यांच्यासाठी ही वॅकन्सी आहे. एकूण एक पोस्ट आहे, एक पोस्टसाठी ओपन ओपनमध्ये भरायची आहे. ठीक आहे, बघा, एनी वन ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट्स, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, सायकॅट्रिक्स नर्सिंग, ऑब्स्टेट्रिक गायनाकोलॉजिकल नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग इत्यादीपैकी कुठल्याही विषयामध्ये त्यांची शिक्षण पात्रता झाली पाहिजे. टोटल पोस्ट एक आहे आणि ओपन कॅटेगरीची ही वॅकन्सी आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरी पोस्ट आहे, दुसऱ्या पोस्टकडे आपण जाऊया. दुसरी पोस्ट आहे असोसिएट प्रोफेसर. असोसिएट प्रोफेसरची पोस्ट आहे, त्याच्यासाठी सब्जेक्ट आहे ऑब्स्टेट्रिक अँड गायनाकोलॉजिकल नर्सिंग. एकूण एक पोस्ट आहे, ओपन कॅटेगरीमधून भरायची आहे. त्यानंतर थर्ड आहे असिस्टंट प्रोफेसर लेक्चर, याच्यासाठी आहे सब्जेक्ट चाइल्ड हेल्थ नर्सिंग आणि ऑब्स्टेट्रिक अँड गायनाकोलॉजिकल नर्सिंग. एकूण पोस्ट आहे एक आणि SC कॅटेगरी. याच्या आधी आपण बघितलं होतं इथे चाइल्ड हेल्थ नर्सिंग, याच्यासाठी एक पोस्ट आहे SC कॅटेगरीजमधून आणि ऑब्स्टेट्रिक अँड गायनाकोलॉजिकल नर्सिंगमध्ये एक पोस्ट आहे, याच्यामध्ये पण SC कॅटेगरीमधून वॅकन्सी भरणार आहे. त्यानंतर बघा फोर्थ, चौथा आहे क्लिनिकल इन्स्ट्रक्टर ट्यूटर. सब्जेक्ट आहे नर्सिंग, एकूण 10 वॅकन्सी आहे, 10 पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये SC 2 वॅकन्सी आहे, ST 1 आहे, OBC 1 आहे आणि ओपनचे एकूण 6 आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही वॅकन्सी आहे. ठीक आहे, तर आपण बघितलं, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मी, 10 वॅकन्सी आहेत. ठीक आहे, 10 वॅकन्सीमधून तुम्हाला SC 2 आहेत, ST 1 आहे, OBC 1 आहे आणि ओपनचे 6 आहेत, म्हणजे एकूण 10 वॅकन्सी भरणार आहे. त्यानंतर ऑप्लिकेशन्स शुड बी ॲड्रेस टू द प्रिन्सिपल कस्तुरबा नर्सिंग कॉलेज PO सेवाग्राम वर्धा MS या पत्त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, ॲड्रेस दिलेला आहे. त्याच्यानंतर रिक्विसाइट क्वालिफिकेशन्स एक्सपिरियन्स अदर डिटेल्स ॲज पर MUHS अँड INC
INC norms, last date for receiving the applications is 28/12/2023 till 5 PM. तर बघा, ऍप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती आहे 28 डिसेंबर 2023 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर इथे ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. द प्रिन्सिपल कस्तुरबा नर्सिंग कॉलेज, नर्सिंग कॉलेजला तुम्हाला काय करायचं आहे, लास्ट डेट आहे, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भेटायचं आहे, नाहीतर मग तुम्हाला त्या पत्त्यावर तुमचे डॉक्युमेंट पोहोचवायचे आहे, ठीक आहे. PO सेवग्राम वर्धा MS महाराष्ट्र, ठीक आहे. तर लास्ट डेट आहे 28 डिसेंबर 2023 तुम्हाला ऑप्लिकेशन्स भरायचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजलाच असेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे वॅकन्सी होती, खूप चांगले वॅकन्सी आहे. जर तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये विषयामध्ये तत्पर असाल तर नक्कीच लवकरात लवकर या ॲडव्हर्टाईजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.